पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करत आहेत ड्रॅगन फ्रूट खजूर ॲपल बोर यासारखे नवनवीन पिकं घेत चांगला आर्थिक फायदा देखील मिळवत आहेत असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे आंबड तालुक्यातील अमलगावच्या शेतकऱ्याने दोन एकर जांभूळ शेतीमधून सात लाख रुपये उत्पादन मिळवलं आहे दरम्यानच्या काळात त्यांनी यामध्ये सोयाबीन हे आंतरपीक देखील घेतलंय पाहूया कसा केला प्रल्हाद येळेकर यांनी हा प्रयोग नमस्कार माझं नाव प्रल्हाद दत्तात्रय येळेकर राहणार आलमगाव तालुका आंबड जिल्हा जालना मी दोन हजार चौदामध्ये जांभळ रोप आणलेलं आहे हे जांभूळ रोप मी मुंबई पालघर येथून आणलं होतं आणि याची लागवड दोन एकरमध्ये केली दोन एकरमध्ये माझे तीनशे झाड बसलेले आहे मी दोन हजार चौदामध्ये याची लागवड केली दोन हजार चौदाच्या नंतर मा माझ्या बगीचाला स सहा ते सात वर्षात माल सुरू झाला मला दोन हजार एकवीसमध्ये मा माल सुरुवात व्हायला लागली दोन हजार एकवीसमध्ये मा माझा थोडा माल एक ते दीड लाखाचा जा माल माझा झाला नंतर याच्यात माझा लागवडीचा पूर्ण खर्च निघून गेला <bage> लागवडीचा पूर्ण खर्च निघून गेला आणि माझं दोन हजार बावीसमध्ये दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न झालं आणि ह्या वर्षी माझं उत्पन्न ते सात ते साडेसात लाख रुपयाचं उत्पन्न आहे माझं आता याच्यातून मला पाच वर्ष आंतरपीक घेतलं मी सोयाबीन सोयाबीन सोयाबीनपासून मला चांगलं उत्पन्न मिळालं एकरी बा दोन ह्या दोन एकरमध्ये मला बारा ते तेरा क्विंटल किंवा पंधरा क्विंटल कधी कधी सोयाबीन निघलं माझा मा याच्यात खर्च माझा भरपूर निघला आणि आता ह्या जांभूळ पिकातून मला चांगलं उत्पन्न भेटत आहे या वर्षी माझ्या झाडाला तीनशे झाडाला भरपूर माल आहे प्रल्हाद केळेकर यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत जांभूळ शेती करायचं ठरवलं यासाठी त्यांनी पालघर जिल्ह्यातून तीनशे जांभळाच्या रोपांची खरेदी केली आणि आपल्या शेतावर याची लागवड केली सात वर्षांनंतर या जांभळांना फळं येण्यास सुरुवात झाली आहे या दरम्यानच्या काळात त्यांनी सोयाबीन हे आंतरपीक घेतलं आहे मला ह्या रोपासाठी पालघरून घरापर्यंत रोप येईपर्यंत एक ये लाख रुपये खर्च आला आणि ही जी जात आहे पालघर कृषी विद्यापीठाची कोकणबा बाडोळी म्हणून जात आहे ह्या जातीचे मी तीनशे झाडं आणलेली आहे मला ह्या याच्यासाठी एक लाख रुपये खर्च लागलेला आहे पण मला दोन हजार एकवीसपासून उत्पन्न सुरू झालं आहे आता सात वर्षात उत्पन्न चालू होतं जांभळीचं माझं पहिल्या वर्षी दीड लाख रुपये उत्पन्न झालं तीनशे झाडांमधून तो माझा खर्चा निघला त्याच्यात आणि नंतर दुसऱ्या वर्षी माझं दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न झालं त्याच्यात थोडं मला बरं वाटलं आणि ह्या वर्षी माझं उत्पन्न आतापर्यंत दोन लाखाचं झालं आणि इथून पुढं पाच ते साडेपाच लाखाचं उत्पन्न अजून अपेक्षित आहे कारण झाडावर माल भरपूर आहे माझ्या अजून झाडावर सरासरी अजून कमीत कमी चार टन माल आहे आतापर्यंत माझा दोन टन माल गेलेला आहे माझा सगळं खर्च येथे जाऊन मला एक किलोला दोनशे रुपये भाव मिळतो प्रल्हाद येळेकर यांच्या जांभळांना मार्केटमध्ये दोनशे रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे आतापर्यंत दोन टन जांभळांची त्यांनी विक्री केली तर आणखी चार टन जांभूळ झाडावर उपलब्ध आहेत यातून त्यांना एकूण सात लाखांचं उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे योग्य नियोजन करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचं धाडस केलं तर यश हमखास मिळतं हेच या प्रयोगातून येळेकर यांनी सिद्ध करून दाखवलं आहे नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना